सत्ता पॉवर रॉबर्ट ग्रीन यांच्या 48 लॉज ऑफ पॉवर या पुस्तकातले एक एक लॉ आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला लॉ आहे आपल्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू नये. अगदी जोशात आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, एखाद्या ठिकाणी जॉईन होतो आणि तिथे आपण किती हुशार आहोत हे आपण ठसवून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हाच गोष्ट अशी होते की तुमच्यावरती जो काम करणारा मॅनेजर असतो त्याच्यावरचे जे लोक असतात त्यांना वाटतं की हा खूप ओवर स्मार्ट आहे, हा स्वतःचा सिक्का चमकवण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यासाठी मग तुम्हाला असं करतात, दुसऱ्यांवर छाप पाडण्याच्या उघात आपण बरेचसे शत्रू निर्माण करतो. त्यामुळे कुठेही असो तर आपल्या वरचा जो अधिकारी असेल त्याला चमकवण्याचा प्रयत्न करा. त्याला सांगा की तुम्ही खूप चांगलं काम करताय, तुम्ही असं करता, तुम्ही असं केलं तर असं होईल. आणि त्याच्यामुळे आणि प्रत्येक वेळी तो कसा चमकेल, त्याची कशी वरवर प्रगती होईल याचा विचार करा. अगदी आपण त्यांच्यावर छाप पाडताना, कारण आपल्याला उत्तंग असं शिखर प्राप्त करायचं असतं, काबीज करायचं असतं, आणि त्याच्याचा राजमार्ग हा आहे की दुसऱ्यांच्या आपल्या वरच्या लोकांपेक्षा जास्त चमकू नका, असं रॉबर्ट ग्रीन म्हणतात. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे की वरिष्ठ बुद्धिमान असतो किंवा असेल किंवा नसेलही तरी तुम्ही त्याच्यासमोर भोळसट व्यक्ती आहात असंच दाखवा. आणि नाहीतर वरिष्ठाच्या दुजाभाव निर्माण होईल मनात आणि तो दुजाभाव आपल्या करिअरसाठी घातक ठरतो. आपण सूर्यमालेत अनेकशे ग्रह नक्षत्र तारे सूर्यापेक्षाही प्रखर आणि तेजस्वी असतात, परंतु ते चमकतात का? नाही, ते सूर्याला चमकू देतात. तसंच करा. या पहिल्या नियमात कायम लक्षात ठेवा की तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू